नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारमार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे पगार सोया मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अठरा हजार ते ब्याण्णव हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान पोस्ट या ठिकाणी मिळणार आहे अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे फीज पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता शिक्षण शिक्षणच्या मित्रांनो या ठिकाणी तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आय टी आय झालेलं असेल डिप्लोमा झालेला असेल या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अधिक माहितीची आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये आहोत उत्तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलयकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे भारत सरकार वस्त्र मंत्रालय यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे व्हॅकन्सीच्या संदर्भात त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पहिली वॅकन्सी जी आहे या ठिकाणी ज्युनियर व्यवहार या पदासाठी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान पोस्ट या ठिकाणी मिळणार आहे तीन वॅकन्सी कोण या ठिकाणी आहे कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता वयमर्यादा एमआरएदा जे आहे मित्रांनो या ठिकाणी तीस वर्षाची देण्यात आलेली आहे तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीचं नेत असाल तर इजरिलॅक्स शिक्षण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे शैक्षणिकर्थ जे आहे मित्रांनो या पदासाठी तुमचं दहावी उत्तीर्ण जर तुम्ही असाल आणि आठ वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची या ठिकाणी आहे अटेंडंट या पदासाठी पगार तुम्हाला या पदासाठी अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळणार आहे एक वॅकेन्सी या ठिकाणी आहे तीस वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला ओबीसी कॅटेगरीसाठी या ठिकाणी मिळणार आहे दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि आय टी आय तुमचं झालेलं असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल टेक्स्टाईल वेविंग आणि मध्ये किंवा या ठिकाणी विंडिंग ट्रेडमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता दोन वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकेन्सी ठिकाणी आहे अटेंडेंट प्रोसेसिंग या पदासाठी अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे रुपयाच्या दरम्यान वेतन या पदासाठी देखील तुम्हाला मिळेल एक उपन उपन या ठिकाणी आहे ओपन कॅटे ओपन कॅटेगरीमधून तीस वर्षाची वयमर्यादा या पदासाठी आहे एज रिलॅक्स आपल्याला या ठिकाणी देखील मिळेल शैक्षणिक अर्थाच्या मित्रांनो दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि आय टी आय असेल किंवा डिप्लोमा तुमचा झालेला असेल टेक्स्टाईल डायिंगमध्ये किंवा प्रिंटिंगमध्ये किंवा फॅब्रिक प्रिंटिंगमध्ये किंवा स्क्रीनिंग आग प्रिंटिंगमध्ये यापैकी कुठल्याही ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता दोन वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे अर्ज जे आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टद्वारे या ठिकाणी करू शकता सर्व डॉक्युमेंटच्या फोटोकॉपीज आणि आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी पाठवायचे आहेत ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे डायरेक्टर डब्ल्यू झेड सर्व्हिसेस सेंटर पंधरा ए मामा परमानंद मार्ग मुंबई या ठिकाणी तुम्हाला पंचेचाळीस दिवसाच्या आत या ठिकाणी तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म्स या ठिकाणी पाठवायचे आहेत नमुना अर्ज जे आहेत मित्रांनो आपल्याला एफमध्येच देण्यात आलेला आहे अशा प्रकारचा अर्ज तुमचा या ठिकाणी असणार आहे पीडीएफची लिंक जी आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्व माहिती व्यवस्थित वाचल्यानंतरच आपण या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो